जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मी काय म्हणतो पप्पा दा, वहिनी साहेब सर्किट आहे, पण एवढी महत्वाची बातमी ऐकल्यावर कन्फर्म करायला का होईना तुम्हाला फोन केला असता. अरे तेच म्हणालोय मी, हे चंदाचा क्रम आहे हो. तिने तुमचा सांगावा सांगितलाच नसेल तर भंड्या. अरे हे पण बरोबर आहे की मग म्हणजे काय, ती चंदा आहे की नाही तारडी समोर एक शब्द बी बोलू शकत नाही. त्या ती रात्री झोपली होती, आता हिला झोपली, कशाला उठवा म्हणून सांगितलंच असणार. आणि सकाळी मी सांगेल याची काय गॅरंटी नाही. थांब बाबा थांब, मी आता परत फोन करतो तिला. हॅलो हॅलो, बोलायचं नाही तर फोन करत्यात कशाला. रिंगवाले आपण हे उतरा ना की मेसेज करा. हे चांगली आयडिया दिलात बघ. नाही 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 नाही, मी असा नाही सोडणार राणाला. लवकरात लवकर त्याचा निकाल लावणार. राजा राजा नाही राणा आहे. राजा राणा आहे, सावध हो. पुरावा पाहिजे तर उद्या मळ्यात ये. हॅलो, आता कळलं काय तुझा विश्वासू माणूस कोण आहे ते. अरे सकाळ सकाळ हे काय बडबडायलाय तू, आणि काय मेसेज आहे हो. मेसेज मराठीत केलाय मी, वाचता येईना काय तुला. आता सरळ सांग तूच का. हे बघ, त्या राणा आहे की नाही त्यानं आपल्या दोघांनी फशिवले. अरे पण ठोकळ्याचा तर तू मर्डर केलतास ना. आतापर्यंत मला बी असंच वाटत होत, पण त्या राणानं राजा राजगोंडा बनून आपल्याला फसवलंय आणि लई मोठा डाव खेळला आपल्यावर. कसला डाव? तायडे अगं, तो राजा आहे की नाही, तो राजा नाही राणाच आहे. आणि राणाच राजा आहे. राजा राजा नाही राणा आहे, राणाच. अरे काय चाललंय तुझं त्याच्या दिसं कालपासनं. हे बघ तायडे, उगीच कन्फ्युजन नको. तू आत्ताच्या आत्ता इकडे मळ्यात निघून तिथं पुराव्या सकट तुला सगळं दाखवतो, पण येताना एक काम कर, त्या राणाला कळून देऊ नकोस की तू इकडे येतेस. राजाला राजाला आहेत का तुझा अजून. बरं बाई राजा, हा त्या राजाला कळून देऊ नकोस की तू मळ्यात गेलेस म्हणून. ये लवकर, ठेव फोन तू. हा ठेवतो.